नमस्कार, मी रोहित जाधव, एरोसिटी डेव्हलपर्समधून. आता आपण या ठिकाणी खडे जिथं उभे आहोत, बेलोंडे खार विलेज, सर्वे नंबर 55-2, ओनरचं नाव सतीश पी एस, ज्यांना आम्ही हा प्लॉट सेल केला. सेल केल्यानंतर तुम्ही आता पाहत आहात, पूर्णपणे लँड फिलिंग करून, वॉल कंपाऊंडिंग करून तुम्ही आता बघत आहात. त्या जागेवरती मी उभा आहे. पूर्ण दगडाचे वॉल कंपाऊंडिंग करून भराव टाकून 36.70 गुंठे हा पूर्ण प्लॉट त्यांना हँडओव्हर केला. शिवाय सरकारी सर्वे करून कप्रत त्यांच्या नावाने हस्तगत केली. त्याच प्लॉटवरती आता आम्ही उभे आहोत आणि पूर्ण पोझिशन दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आता आपण ह्या बाजूला पण बघूया, वॉल कंपाऊंडिंग कसं केलं आहे आणि क्षेत्र कसं काढून दिलं सरकारी रेकॉर्डप्रमाणे, तेही आपण बघूया. तेही तुम्ही बघू शकता, पूर्ण नकाशाप्रमाणे रोडपासून अगदी 1-2 फूट पाठीमागे सेफर साईड पूर्ण वॉल कंपाऊंडिंग करून दिलेली आहे. आणि हे तुम्हाला दिसतंय, जेवढा रोड साईड आहे तेवढं कम्प्लीट वॉल कंपाऊंडिंग, आणि ते गेटसाठी एंट्रन्ससाठी त्यांना जागा सोडलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकता. हार्डली 100-200 फुटावरती जुना स्टेट हायवे जो गवान फाटा ते साई जो जुना स्टेट हायवे जातो तो अगदी 200 फुटाच्या अंतरावरती आहे. शिवाय फ्युचर प्लॅनिंगवाला मल्टी मॉडल कॉरिडॉर हा फक्त एक क्षेत्र सोडून पलीकडून जात आहे, म्हणजे साधारण 50-100 फुटाच्या अंतरावरती मल्टी मॉडल कॉरिडॉर जात आहे. तर आता आम्ही आपण आता प्लॉट पासून बाहेर निघत आहोत आणि जो स्टेट हायवे आहे तो किती अंतरावरती आहे तोही समजून येईल. प्लॉट मधून आम्ही बाहेर पडलो कारमधून, इथून लेफ्टला टर्न घेतल्यानंतर समोर जाताना तुम्हाला मल्टी मॉडल कॉरिडॉर जो फ्युचर प्लॅनिंग वाला हायवे आहे त्याचा सर्वे देखील झालेला आहे तो पण दिसेल. हे जे लोकांनी आता हे जे काही कचरा पेटवलेला आहे हा तुम्हाला मल्टी मॉडल कॉरिडॉरचा पोल दिसेल. MMC हा सर्वे झालेला पोल आहे, इथून मल्टी मॉडेल कॉरिडॉर झालाय चाललाय. आणि समोर जो दिसतोय तो स्टेट हायवे आहे, म्हणजे अगदी रोडपासून 150-200 फुटाच्या अंतरावरती हा प्लॉट आहे जो आपण सरकारी सर्वे करून भरणी करून वॉल फेन्सिंग केलेला आहे. सर्व काही रेडीमेड प्लॉट, कस्टमरला आपण हँडओव्हर केला, कमिटमेंट प्रमाणे काम पूर्ण केलं आणि त्यांना ताबा मिळवून दिला.